नमस्कार मित्रांनो, केपी माइंड या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो आहोत चिखले येथे बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी. आज मातीबंदर येथे बैलगाडी शर्यत होणार आहे. मित्रांनो, ही बघा, ही आपली जोडी आज फायनलचे मानकरी ठरलेत. तर काका, आपल्या जोडीचं नाव काय दिलं होतं आज? आज कैलास वशी, प्रकाश महादेव म्हात्रे. प्रकाश महादेव म्हात्रे असं तुमचं नाव दिलं होतं. तर आज फायनलचे मानकरी झालेत, तर अभिनंदन तुमचं. हे त्यांचे सर्व सहकारी मित्र आज इथे जमलेत. बैल हा आपला ड्रायव्हर बसला होता. दादा, तुझं नाव सांग. निखिल खारकर असं दादाचं नाव आहे. आज खूप छान दादाने गाडी हाकलली. तर अभिनंदन सर्वांचं तुमचं. मित्रांनो, ही जोडी आपली आज फायनलला द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत. आर्या योगेश बांधण असं या गाडीचं नाव दिलं होतं. हे गाडीचे मालक. आणि अभिनंदन काका, तुमचं गाडी आज फायनलला द्वितीय क्रमांकाला बसली. तर आपल्या बैलांचे नाव सांगता का जरा? बंडे आणि काकरे, राजा. बंडे आणि राजा असे बैलांचे नाव आहेत मित्रांनो. खूप छान जोडी आहे. तर धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. ही जोडी पाहता आज फायनलमध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत. तर काका, आज आपल्या गाडीचं नाव काय दिलं होतं? मधुकर तुकाराम पाटील चोरगुंडे. मधुकर तुकाराम पाटील असं आपल्या गाडीचं नाव दिलं होतं. आपल्या बैलांचे नाव सांगा जरा. आमचं तेज आहे, बादल आहे. तेज आणि हा बादल, खूप छान नाव आहे. तर अभिनंदन तुमचं. धन्यवाद मित्रांनो. ही खूप छान जोडी आहे. तर हा बघा, हे दोन छोटी मुलं सुद्धा बैलगाडी बघायला आले. दादा, बाबू, तुझं नाव सांग. सुभान आहे असं नाव आहे. तुझं सांग दादा. मोहम्मद असं नाव आहे. आज आपली गाडी किती वेळा गटात होती बाबू? पहिल्या गटात किती नंबर बसला? पहिल्या गटात पहिला नंबर मारला आहे. अभिनंदन बाबू तुझं. आणि आपल्या बैलांची नावं सांग जरा. राजा आणि हरणे अशी दोन्ही बैलांची नावं आहेत. तर अभिनंदन तुमचं मित्र. मित्रांनो, हे बघा, ह्या आपला मित्र प्रणय याची जोडी आहे. तर प्रणय, आज आपली गाडी किती वेळा गटात होती? तिसऱ्या गटात किती नंबर बसली? तिसऱ्या गटात तिसरा नंबर मारला. अभिनंदन तुझं प्रणय. हे खूप छान जोडी आहे मित्रांनो. तर अभिनंदन तुमचं सर्वांचं. हे बघा मित्रांनो, अतुल दादाची जोडी भेरशे बंदरात पाहिलीच असाल. तर अतुल दादा, आज गाडी किती वेळा घडत होती आपली? आज क्वार्टर फायनल होती गाडी. आज क्वार्टर फायनल होती. आणि किती वेळा दादा, किती नंबर असला आपल्या गाडीचा? पहिला. आज पहिला क्वार्टर. हॅट्रिक मारलं मित्रांनो क्वार्टरची. आणि दादा, मला वाटतंय ह्या बंदरात पहिल्यांदाच आपली जोडी आणली असेल ना? तर पहिल्यांदा आणून सुद्धा क्वार्टरला पहिला नंबर मारला पहिल्याने. खूप छान जोडी धावते आपली. तर अभिनंदन मित्रांनो तुमचं. ही बघा मित्रांनो, ही आपल्या दादाची गाडी. आज दादा, आपल्या गाडीचं नाव काय दिलं होतं? विवेक रवींद्र पाटील असं आपल्या गाडीचं नाव दिलं. किती वाटत होती दादा? थ्री क्वार्टरला होती आज जोडी. किती कुठली? थ्री क्वार्टरला दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले ते. तर अभिनंदन तुमचं सर्वांचं. बघा मित्रांनो, ही खूप छान जोडी आहे. तर काका, आज आपली गाडी कितव्या गाठात होती? आठव्या गाठात कितवा नंबर पास मारला? तिसरा. आठव्या गाठात तिसरा नंबर मारला आहे. तर मित्रांनो, अभिनंदन तुमचं. मित्रांनो, ह्या पहा, ह्या दोन्ही जोड्या आपल्या इथे एवढ्या लांबून मानगाव व इंदापूर इथून आल्यात.
ढकलण्यासाठी आणि दोन्ही विजयी झाले आहेत मित्रांनो. दादा आपल्या गाडीचं नाव काय दिलं होतं आज? गिरीश नवगणे. गिरीश नवगणे गिरीश नवगणे असं नाव दिलं होतं. किती गाठात होती आज गाडी? क्वार्टर होती. क्वार्टर फायनलला किती नंबर बसला? अभिनंदन दादा तुझं. आणि ही दुसरी जोडी आहे. दादा आपल्या जोडीचं नाव काय दिलं होतं? प्रथमेश शेळके इंदापूर. प्रथमेश शेळके इंदापूर असं नाव दिलं होतं. दादा आज आपली जोडी किती गाठात होती? सेमी फायनलला होती आणि फायनल लागली आपली. सेमी फायनलला आज जोडी होती. किती नंबर बसलाय? पहिला नंबर. सेमी फायनलला पहिल्या नंबर ते मानकरी ठरलेत. आणि हे सर्व मंडळी एवढ्या लांबून आलेत तर धन्यवाद मित्रांनो आणि अभिनंदन तुमचं. मित्रांनो हा आपला सर्व मैत्री ग्रुप चिखली यांनी आज भव्य असं बैलगाडी शर्यतींचं नियोजन केलं होतं. तर हे सर्व मंडळी आणि हे आपले बाल्यादादा पाटील यांची सुद्धा फायनलची जोडी होती. आणि धन्यवाद तुमचं सर्वांचं. असेच सहकार्य करत राहा आणि असेच बैलगाडी शर्यतींचे नियोजन करत राहा. खूप छान नियोजन केलं होतं आज. तर आजच्या बैलगाडी शर्यतीबद्दल तुम्ही काय म्हणाल? बैलगाडी शर्यत अर्थात मैत्री ग्रुपने जे आयोजन केलं ते फारच अप्रतिम आयोजन, जबरदस्त आयोजन आणि त्यांचं नेतृत्व जे होतं ते बाया सरांनी त्यांनी सांभाळलं. अच्छा. मार्गदर्शन होतं आणि खरं तर शेतकऱ्यांचा हा सर्वात मोठा सोहळा आहे. हा सोहळा व्हावा अशी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती, कारण आता संघटनेने या ठिकाणी बंदी घातली होती. गेल्या काही दिवसापासून हा सोहळा होतोय आणि मैत्री ग्रुपने एक शानदार आयोजन करून शेतकऱ्यांना एक नवी परभणी दिली. खूप भरगच्च गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि खूप छान सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आयोजक मैत्री ग्रुपचे आपण धन्यवाद देऊया.